पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आज धाराशिवमध्ये येत आहेत. त्यांच्या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. आपण इथे पाहू शकतो की भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. त्यावर फिर एक बार मोदी सरकार असा नारा देत इथे अब की बार 400 पार अशा स्वरूपाची रांगोळी काढण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्याबरोबर सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नरेंद्र मोदी इथे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल. नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे तो दुपारी 12:45 सुरू होईल. 90 मिनिटाचा हा दौरा असेल. त्यामध्ये 50 मिनिटं नरेंद्र मोदी यांचं भाषण असेल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी जे आहेत ते लातूरच्या दिशेने रवाना होतील. अनेक नेते आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार असल्याने इथे 6 हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळी 10 ते 4 या अशा 6 तासासाठी धाराशिव तुळजापूर रस्ता जो आहे तो बंद महामार्ग बंद करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या हक्काचं 21 TMC पाणी, त्याचबरोबर इथे उद्योगधंदे याबाबत नरेंद्र मोदी काय बोलतात त्याकडे उत्सुकता आली आहे. उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे इथे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. संतोष जाधव, TVN9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.